अजून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, पण सहकार कायदा धाब्यावर बसून ही सभा आटोपती घेतल्यामुळे सत्ताधारी संचालक मंडळ चांगलंच अडचणीत सापडले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कुठलाच अधिकार नसतानाही त्यांनी गोकुळच्या वार्षिक सभेत थेट व्यासपीठावर जागा मिळून माईकचा ताबा घेतला आणि त्यानंतर 1 ते 11 विषय मंजूर का असा प्रश्न सभासदांना विचारून सगळे विषय मंजूर करून घेतले. वास्तविक सहकार कायद्यानुसार महादेवराव महाडिकांना कुठलाच अधिकार नाही, पण हम करेसो कायदा या आविर्भावात त्यांनी सगळे विषय मंजूर करून घेत सभा आटोपती घेतली. हे नाट्य सत्ताधारी आणि विरोधी सभासदांनी पाहिलं. हे वास्तव असताना गोकुळ दूध संघानं दुग्ध विभागाला दिलेल्या इतिवृत्तात गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रोसिडिंग वाचन करून विषय मंजूर करून घेतल्याचं म्हटलंय. यावरूनच गोकुळमध्ये नेमका कसा कारभार सुरू आहे हे कळत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या विरोधात थेट कोर्टात धाव घेणार असल्याचं विरोधक सांगतायत. पारदर्शकता सहकारामध्ये पाहिजे असेल तर आम्ही पालकमंत्र्यांना भेटून सांगणार आहे की ताबडतोब बोर्ड बरखास्त करा आणि हा अहवाल आमच्याकडे आलेला आहे. प्रोसिडिंगची कॉपी आम्ही मागितलेली आहे. ही मिळाल्यानंतर ज्यांनी खोटं प्रोसिडिंग केलं आणि सभासदांच्या धूळफेक केली त्यांच्यावर फौजदारी देखील आम्ही दाखल करणार आहोत. सहकार कायद्यामुळे सहकारी चळवळ टिकून आहे असं असताना गोकुळ दूध संघ हा कायदाच धाब्यावर बसून गोकुळचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या सहकार विरोधी कारभाराची जोरदार चर्चा सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.